राज्यात महिना उलटून गेला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालूच आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आता आंदोलनाचं नेतृत्व हाती घेतलं असून सोमवारी त्यांनी नगरमध्ये तारकपूर आगाराला भेट देत आंदोलक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून स्वागत केलं. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून सरकारवर टीका केली. नगर जिल्ह्यात 2 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, पण जिल्ह्यातील मंत्री बाळासाहेब थोरात काहीच भूमिका घेत नसल्याची खंत सदावर्ते यांनी व्यक्त केली. यावेळी एसटी कर्मचारी सुरेश चौधरी, निलेश चांदणे, अतुल देवतर्फे, मुजमिन सय्यद, फिरोज सय्यद, रवी चौधरी, प्रकाश धिवर, ज्वालिंदर उल्हारे, उषा मंडलिक, शीतल भिंगार दिवे, सोनाली शिंदे, स्वाती रणसिंग आदी उपस्थित होते. सगळ्यात अगोदर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माफी मागावी. सुभाष तेलोरे आणि दिलीप काकडे हे वीरमरण पत्करलेलं आहे. अत्यंत चिंताजनक पद्धतीनं त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं लोकसेवक पब्लिक सर्वंट म्हणून त्यांनी जे करायला हवं होतं ते केलेलं दिसत नाही. म्हणून मला असं म्हणायचं आहे की त्यांनी आणि कोणी पब्लिक सर्वंटनी कोणी मंत्र्यांनी मुख गिळून बसणं योग्य नाही. बोललं पाहिजे. संविधानिक शपथ घेताना आपल्या मतदारसंघातील लोकांची काळजी घेणं हे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 अभिप्रेत आहे, परंतु तसं झालेलं इथं दिसत नाही. तेव्हा मला असं म्हणायचं आहे की आदर्श अशोक चव्हाण जर एक मृत्यू झाला तर मुंबईत असताना दमछाक झालेली दिसत होती आणि तिथे 50 लाख रुपये देऊ असं प्रपोजल पाठवायला सांगितलं. एका व्यक्तीला नोकरी देऊ असं वीरमरण पत्करलेल्या मिस्टर वीर यांच्या बाबतीत घडतंय. तर माझा प्रश्न आहे अहमदनगरमध्ये येऊन बाळासाहेब थोरातांना की असं काय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सुभाष तेलोरे आणि दिलीप काकडे यांच्या बाबतीत 50-50 लाख रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे का पाठवत नाहीत? तुम्हाला कशाची भीती वाटते? ही एक संधी आहे बाळासाहेब थोरात. मंत्री आहात आपण मान्यवर पदावर आहेत. आदर्श अशोक चव्हाण आणि काँग्रेसमध्ये एक चांगली जागा निर्माण होऊ शकते. त्यामुळं आपण हे कर्तव्य बजावावं. अन्यथा तुम्हाला अहमदनगरचा कष्टकरी माफ करणार नाही. आणि शेवटच्या गावातला जो माणूस आहे जो या कष्टकऱ्यांसोबत आज उभा राहिलेला हा कष्टकरी एकटा नाही आहे. 92,000 ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब नाही आहेत, तर गावागावातला विद्यार्थी, शिक्षक, त्यासोबतच शेतकरी, शेतमजूर, विविध याच्यातले शासनातले कर्मचारी आणि दिहाडी मजूर सुद्धा यांच्यासोबत जोडलेले आहेत. अन्न हजारे याच्यामध्ये जोडलेले आहेत, लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर जोडलेले आहेत. त्यामुळे भूमिका स्पष्ट करा आणि तुम्ही एक मोठेपणा घ्या आणि तुम्ही कॅबिनेटमध्ये ठराव आणा. तुम्ही इंदिराजी गांधींनी जे केलं होतं, काय केलं होतं, इमर्जन्सी लावली होती आणि देश जिंकला होता, इंदिराजींना थांबावं लागलं होतं. त्याच प्रकारे प्रस्तुत मंत्रालय सुद्धा वेगवेगळे अल्टिमेटम देत आहे. मी बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विचारतो की अल्टिमेटम कुणाला दिले जाते? बाळासाहेब थोरात, आपल्याला हे पटतंय का? अल्टिमेटम हे नक्षलवादी, अल्टिमेटम हे अतिरेकी, अल्टिमेटम हे दाऊद इब्राहिम सारख्या गँगच्या लोकांना दिलं जातं. हम है हिंदुस्तानी, आम्हाला अल्टिमेटम नाही, आम्हाला इज्जत दिली पाहिजे असं भारतीय संविधानात नमूद आहे. त्यामुळं अल्टिमेटम देणाऱ्या सरकारला सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे की वर्तन बरं नव्हतं आणि त्यासोबतच मुख गिळून बसणं योग्य नाही आणि त्यासोबतच या कष्टकरी जे 2 वीरमरण पावलेत त्यांना 50 लाख आणि त्यासोबतच एका जणाला नोकरी दिली पाहिजे असं मी अहमदनगरमध्ये येऊन बाळासाहेब थोरातांना आव्हान देतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.